काल रात्री 11 वाजता करघाजवळ पिपळगाव येथे जिथे ट्रॅफिक हळू होते कारण की रस्त्याचं काम सुरू आहे, तिथे एका ट्रकनी नानाभाऊंच्या गाडीला मागून येऊन ठोस मारली. गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यांना काही झालं नाही, त्यांच्या सहकाऱ्यांना काही झालं नाही. पण जे व्यक्ती विधानसभेचे अध्यक्ष होते, जे व्यक्ती राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहे, त्यांची सिक्युरिटी आपण काढून टाकली. ज्या पद्धतीनं चंद्रपूरमध्ये एक महिला, विधवा महिला तिथे काँग्रेसकडनं निवडणूक लढते आहे, त्याच्यासमोर जाऊन गडकरी सांगतात की मैं इतना शिलाजीत दुंगा, घोडे जैसे दौडेंगे मुनगंटीवार. आणि ज्या दिवशी प्रधानमंत्रीजींनी तिथे सभा घेतली त्या दिवशी मुनगंटीवार भावा बहिणीच्या संबंधामध्ये अश्लाघ्य आणि नीच आणि एकदम समाजमान्य नसलेली कमेंट करतात, ज्याच्यावरून आम्हाला अशी भीती वाटते की हे घातपात होऊ शकतो, त्याची चौकशी करायला काय हरकत आहे. आम्ही आमची रिसर्च तक्रार जी आहे ती डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रश्मी शुक्लाजी यांच्याकडे थोड्या वेळात दाखल करतोच आहे. आणि तसं ट्विट करून आम्ही त्यांना तशी मागणी पण केलेली आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. आमचे जे चारही नेते आहे आणि मंत्री होते त्यांची सिक्युरिटी वाढली पाहिजे, नाहीतर मग भाजपने याचं उत्तर द्यावं की त्यांच्या सगळ्या लोकांना सिक्युरिटी काही धोका नसताना का आहे? 52 प्रदेशाध्यक्षांना एवढी मोठी सिक्युरिटी का आहे?